कैसे हो आप सभी लोग। फिर से एक बार आप सभी का बहुत बहुत स्वागत है मेरे यूट्यूब चैनल पे। तो आप लोगों ने फर्स्ट पार्ट देख लिया होगा, हम प्रतापगढ़ आए थे और ढेर सारी इन्फॉर्मेशन आपको उसमें मिली होगी। अगर आपने वो व्लॉग देखा नहीं है तो उसके लिंक मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में दे दूँगी, आप लोगों ने जाकर चेक कर लेना। तो अभी आए हैं हम प्रतापगढ़ में ही, ये सेकेंड पार्ट है और इसमें भी बहुत सारी इन्फॉर्मेशन आपको मिलने वाली है। तो गाइस वीडियो एंड तक देखना और वीडियो पसंद आए तो लाइक शेयर कमेंट और सब्सक्राइब भी करना। दरवाजा खाली तुम्हारा दिसतोय का? हा दरवाजा तुम्हाला खालून नाही दिसत बघा, तुम्ही खालून बघितलं ना समोरच्या ह्या दोन भिंती बघा आहेत ना, ह्या तुम्हाला जॉईंट दिसल्या म्हणजे एक दिसतंय। शत्रूला कळत नव्हतं रस्ता कुठून जायला। शिवाजी महाराजांच्या काळात जास्त अवघड पार होतं, अवघड पार का ठेवल्यात तर शिवाजी महाराजांच्या काळात आहे ना दरवाजा तोडायला शत्रू हत्तीचा वापर करायचा, त्याच्यामुळे पारे जास्त तर अवघड होत्या। समोर बघायचं टर्न दिलाय पूर्ण बघा, त्याने ना म्हणजे बघा हत्ती आहे ना ही टर्न होऊ शकत नाही आणि हा दरवाजा आहे ना तोडू शकत नाही। तरी पण समजा त्या दरवाज्यात शत्रू आला दरवाजा तोडायसाठी, पुढे समजा इथे दरवाज्यात शत्रू आला दरवाजा तोडायसाठी, पण एक चौकडी खिडकी आहे बघा है ना, तिथे पहिली तोप असायची, तिथे पहिली तोप असायची। समजा दरवाज्यात शत्रू इथं आला की तिथून सरळ मुख्य दरवाजा टोपेचा मारा करायचा, शत्रूचं तोंड समोर आला त्याच्या पाठीवरती आला, त्याला काय म्हणतो आपण गनिमी कावा। महाराज गनिमी कावाने असं लढायची, साडे आठला दरवाजा बंद केला होता, सकाळी सहा वाजता उघडतो, मग तव्हाचा रिवाज आता बी चालेल। मशाल लावायची, त्याच्यावरती मशाल लावायची ना, मशाल काय म्हणतो तुला मशाल, मशाल ठेवत ना मशाल, तुमचं मशाल जायचं। हा बुरुज बघा तुमच्या ओळखीचा आहे, इतिहासाच्या पुस्तकात त्याचा फोटो बघा मुलांच्या चौथीच्या पुस्तकात। तुम्ही मराठी पिक्चर पाहिलाय, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, पिक्चरची बघा इथे शूटिंग झाली आणि बघतोयस काय मुजराकर पहिला पिक्चर बघतोस काय मुजराकर त्याची भीते शूटिंग झाली। असे चारही कोपऱ्याला चार बुरुज आहेत बघा, त्याला आपण म्हणतो टेहनी बुरुज, टेहनी करण्यासाठी शत्रू कुठून होतोय कुठून नाही बघण्यासाठी। असं चारही कोपऱ्याला चार आहे, समोर बघा इकडे दरवाजा आहे साहेब, दिसला दरवाजा मला, त्याला पालखी दरवाजा म्हणतात राजमार्ग। शिवाजी महाराज इथे रायगड किल्ल्यावरून आठवड्यात दोन जायचे बघा, शुक्रवार मंगळवार नाही, शिवाजी महाराज रायगड किल्ल्यावरून इथपर्यंत गोडीवरती यायचे, कृष्णा गोडी होती त्यांची। शिवाजी महाराजांना सैनिक लोक आपल्या इथून पालखीमध्ये घेऊन जायचे मंदिरमध्ये, म्हणून याला म्हणतात पालखी दरवाजा राजमार्ग। फक्त राजांसाठी रस्ता, इकडून रस्ता होता तो आम जनतेसाठी, आम जनता इकडून जायची, आता पायऱ्या नवीन केल्या। ही चोर वाटी तुम्हाला वरती दाखवणार आहे, ही चोर वाट आहे हे डोंगर, हे बघा हे डोंगरावरती महाबळेश्वर आहे बघा, समोर उंच डोंगर दिसतोय, समोर एक उंच टॉवर दिसतोय बघा, विल्सन पॉईंट आहे, विल्सन पॉईंट सनराज पॉईंट, हा सनसेट बंबई पॉईंट, हा डोंगर बघा इकडे पुढे आला हत्तीच्या माथ्यासारखा दिसतो बघा समोरचा, हा लॉडिक पॉईंट आहे, एलिफंट हेड, एलिफंट बघितलं तुम्ही पॉईंट बघितलं, मुख्यमध्ये उंच डोंगर आहे शेवट एकदम, तर महाबळेश्वरचा मेन पॉईंट आहे आर्थर शीट, जो पॉइंट है ना आर्थर पॉइंट, वहाँ पर कहता है कि वो आर्थर नाम का एक इंग्रज था और उसकी वाइफ जो थी वो वहाँ पर गए थे तो उसका पैर फिसल कर वो पहाड़ से नीचे गिर गई थी और उसका जो हस्बैंड था आर्थर उसके क्या बोलते दुख में वो रोज वहाँ पर जाता था और उस पत्थर पर जाकर बैठता था, ऐसी कहानी है। वो पॉइंट है वो एक वहाँ पर नहीं गए हम। देख पानी से तला है महाराजांनी किल्ला हा बांधलाय, हे फक्त किती दोन वर्षामध्ये किल्ला बांधलाय, दगडी आहेत ना, दगडी काय बाहेरनं आणल्या नाही, कसं बाहेरनं दगडी आणली असत्या, किल्ला बांधाय ना जास्त टाइम लागला असतं बघा, दोन वर्षात किल्ला झाला नसता, ह्याच डोंगरावरती दगडी काढली, तिथे खड्डा झाला तिथे पाणी सापडलं म्हणजे तिथे तलाव बनला आणि बांधकामासाठी बघा दगडी भेटल्या। ते पिंड असते ना तसंच दिसत आहे, काय हे टाक, श्री भवानी देवी मंदिर, भवानी मातेची मूर्ती बघा, मूर्तीचा दगड आहे ना ही शालिग्राम दगडाची मूर्ती आहे, कोणता शालिग्रामचा दगड बघा, सोनारा पैसे असते त्याला आपण काय म्हणतो कसोटी दगड, हा दगड आपल्या देशातला नाही, महाराज दगड मागावला कुठून, नेपाळहून दगड मागावला,
या नदीमध्ये शालिग्रामचा दगड भेटतो. तिथून दगड कुठं मागायला? राजगडला, पुण्यामध्ये राजगड किल्ल्यावरती 8 हाताची आणि 1661 महाराजांनी इथे मूर्ती स्थापन केली. कधी? 1661. मूर्तीच्या पायापाशी एक शिवलिंग आहे. दिसाय तुम्हाला ते काचासारखं दिसतं, पण ते काच नाही, स्फटिकाचं शिवलिंग आहे. शिवाजी महाराज होते शिवभक्त, जास्त शंकरांना मानायचे ना. कुठल्या बी किल्ल्यावरती महाराज जायचे ना लढायला जायचे, हे शिवलिंग सोबत घेऊन जायचे पूजेसाठी. हे शिवलिंग होते रायगडवरती. शिवाजी महाराजचा मोठा मुलगा होता संभाजीराजे, मग त्यांनी इथं आणून ठेवले शिवलिंग पूजेसाठी. मग देवीच्या समोर ते शिवलिंगाची पूजा होते. समोर बघायचं एक तलवार येते आतल्या साईडला, तुम्ही दाखवतो. शिवाजी महाराजचे सर सेनापती अंधेरा मोहिते त्यांची तलवार आत होती. त्यांनी अफजल खानाच्या लढाईच्या टायमाला त्या तलवारीने सैनिक किती मारलं? अफजल खानाचे 600 सैनिक मारले होते एका दिवसात. पण तुम्ही म्हणाल 600 सैनिक कसं मारले? शिवाजी महाराजांच्या काळात बघा मेडल नव्हते त्या काळात. आता मिलिटरीमध्ये मेडल देत नाही खांद्यावरती, त्या काळात मेडल नव्हतं. शत्रूचे 100 सैनिक आपल्या मावळ्याने मारले ना, शिवाजी महाराज बघा इनाम म्हणून तलवारीच्या पाते स्टार मारायचे. सोन्याचा रिबेट असं जेव्हा की 6 रिबेट आहे, दोन्ही साईडला 3-3 रिबेट आहे आणि त्यांचं नाव दिलं होतं. 3 वस्तू दिल्या आहेत, मूर्ती, शिवलिंग आणि तलवार. आता ही मूर्ती स्थापन करून किती वर्ष आले? 362 वर्ष आले. तुम्ही 362 ह्या तुम्हाला छोट्या दिसतात ना, ह्या तोफा आहेत. आपलं मावळं काय करायची? तोफा ह्या खांद्यावरती घ्यायची, पूर्ण आहे ना असं भिंतीवरून गस्त घालायची, पूर्ण पारा द्यायची. तिला काय म्हणतात? हँड तोप. म्हणजे हातामध्ये पकडायची, आपण हातात कशी बॅग पकडतो एवढी भारी हँड तोप हलते का तुम्हाला? आता बघा ही दिसती तुम्हाला, इकडे बघा ही दिसती दगड काढायची पार. तलावेत ना दगडी काढल्या, पारनं काढल्या. पाराचं वजन किती? 40 ते 50 किलो. ही पार तुम्ही उचलू शकता, काम नाही करू शकत. मग ते कसे करायचे? दारू गोळा इकडे पुढे भरायचा, दारू गोळा पुढे भरायचा. का काय तर होत दिसते ना, इथं वात असते बघा, फटाकड्याला वात असते ना, तशी वात पेटवायची. फक्त हँड तुम्ही बाकीचे खांद्यावरची पेटवायची. हे काय फक्त एक्झाम्पल साठी दिले की एवढे भारी? ते काम कसे करायचे एवढे भारी? लोक तशी होती ताकदवर. आलं तरी नाही तर या पर ताक है ये ताक लस्सी कोकम सरबत. कसं आहे हे? वेगळंच आहे ना. थोडस बसायला किती छान आहे. पिठलं भाकरी सोबत कांदा लोणचे मिरचीचा ठेचा फक्त 70 रुपीज. सर वांग्याचं भरी चवडी. सर वांग्याचं भर मटकी उसळ अजून मुठदार खिचडी हनुमानाचं मंदिर आहे. त्याला काय म्हणते? दक्षिणमुखी हनुमान. मूर्तीचं तोंड आहे दक्षिण बाजूला. तुम्ही हनुमानाची कुठली बी मूर्ती बघितली तिच्या हातात असतो गदा पर्वत. ही मूर्ती बघा आशीर्वाद देणारी. हातामध्ये गदा नाही आणि पर्वत नाही ना, आशीर्वाद देणारी मूर्ती. ती मूर्ती शिवकालीन, फक्त मंदिर हे नवीन केले, मूर्ती जुनी. आता इथून वरती बघा बाले किल्ला चालू होतो. बाले किल्ल्यामध्ये त्यांचा मेन किल्ल्यावरती, कुठल्या बी किल्ल्यामध्ये बाले किल्ला असतो. शिवाजी महाराजांचं राहायचं ठिकाण, दरबारची जागा, चोरवाट, कडीलोट, शंकराचं मंदिर, धान्याचं गडवण, दारुळ्याचं तबेले, सगळं बालेकिल्ल्यामध्ये. समजा मोठा किल्ला शत्रूने खालचा जिंकला की शिवाजी महाराज बालेकिल्ल्यातून लढायचा. बालेकिल्ला समजा शत्रूने जिंकला ना बालेकिल्ला की वरती आहे चोरवाट,
तिने आपले मावळे आहेत ना ते पळून नाही जायचं. चोर वाटणं त्या मावळं परत खाली मोठ्या किल्ल्यामध्ये येणार. मोठ्या किल्ल्याचा दरवाजा बंद करायचा, शत्रूवरती परत हमला करायचा. मग शत्रू कुठं राहणार? आतमध्ये राहणार. आपले मावळे बाहेर. बाहेरनं त्यांना घेरायचे. त्याला आपण काय म्हणतो? गनिमी कावा. तसा मोठ्या किल्ल्याचा दरवाजा आहे ना, तसा हा बाल्या किल्ल्याचा दरवाजा. दोन भिंतीच्या आतमध्ये शंकराचं मंदिर इथं बांधले, भवानी मातेचं खाली बांधलं मोठ्या किल्ल्यामध्ये. आणि मंदिरच्या समोर बघा, हे फाउंडेशन दिसते समोरचं. ही त्यांची दरबारची जागा, सदर. किती लोकांचा दरबार? आठ लोकांचा अष्टप्रधान मंडळ. अष्टप्रधान मंडळ आठ लोगों के लिए दरबार था. ये पूरा आप दिख रहे हो. शिवाजी महाराज बघा, कुठलं बी काम करायचे ते शंकराच्या समोर करायचे. सैनिक मध्ये नवीन मावळा घ्यायचा असेल ना, तर पहिला त्याला इथं दरबारच्या वरती बसवायचं. इथे त्याला शंकराची शपथ घालायची. शपथ दिल्यानं खोटं काम केलं, फितुरी केली, गद्दारी केली, तर मागच्या साईडला एक कडी लोट पोळी. त्या गद्दाराचा हातपाय बांधायची, पोत्यात भरायची, पोत्याचं तोंड बांधून कड्यावून खाली लुटून द्यायची. याला काय म्हणतात? कडी लोट पोळी. हे मंदिर आहे इच्छापूर्ती. शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला खाली गेले. शंकराला पहिले इथं रुद्र अभिषेक केलं महाराजांनी, आणि नंतर अफजल खानाच्या भेटीला महाराज खाली गेले होते. खानाला खाली मारलं ना महाराजांनी, शिवाजी महाराजांची इच्छा पूर्ण केली. याला काय म्हणतात? इच्छापूर्ती मंदिर. सर्वात ही उंचावरची जागा, त्याला काय म्हणतात? कडीलोट पॉइंट. शिवाजी महाराजांच्या काळात तुम्ही चोरी, लबाडी, पितुरी, गद्दारी केली ना, त्या गद्दाराला पकडून आणायची दरबारच्या जाग्यावरती. तिथे सजा सुनवायची, हातपाय बांधायची, तिथे पोत्यामध्ये भरायची, पोत्याचं तोंड बांधायचं, त्याला हिता आणून कड्यावर खाली लुटून द्यायची. किती भयानक कडीलोट पॉइंट आहे. ये जो प्रतापगढ़ के सारे व्लॉग्स है ये बहुत ही बड़े बड़े हैं, तो एक ही व्लॉग में मैं सब कुछ ऐड नहीं कर सकती, इसलिए जो लास्ट व्लॉग रहेगा वो पार्ट 3 में रहेगा. तो उम्मीद करती हूँ कि आपको पार्ट 2 वाला व्लॉग पसंद आया हो. अगर पसंद आया तो प्लीज़ लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब कर देना मेरे वीडियो को. और मिलती हूँ जल्द नए व्लॉग में, तब तक के लिए बाय.